महाविकास आघाडीच्या 4 जागांचा प्रस्ताव परत करतो. 26 मार्चला वंचित भूमिका जाहीर करणार तर 27 मार्चला अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार. प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण. प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याची घोषणा केली मात्र आंबेडकरांना दिलेला 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे तर आंबेडकरांनी निर्णयाचा फेरविचार करावा. संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना सल्ला. जात प्रमाणपत्राच्या निकालावरती नवनीत राणांच्या उमेदवारीवरून भवितव्य अवलंबून तर 27 मार्चला खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अंतरवाली सराठी जरांगेंच्या निर्णायक बैठकीला सुरुवात. थोड्याच वेळात जरांगे पाटील मांडणार भूमिका. महायुतीच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात दिल्लीत रात्री उशिरापर्यंत खलबत. मध्यरात्री 12 ते 3 वाजेपर्यंत सुरू होती बैठक. काँग्रेसचे विदर्भातील उमेदवार जाहीर. नागपूरमधून विकास ठाकरे, गडचिरोलीमधून नामदेव किर्सान तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर. राज्यात आणखी एक काका पुतण्याची जोडी राजकारणात येणार. आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुतणे संग्राम पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करणार. साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंची उमेदवारी घोषित. दिल्लीतील बैठकीत उदयनराजे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब. रावेर लोकसभेसंदर्भात शरद पवार यांनी पुण्यात बोलावली आहे महत्वाची बैठक. अनेक पदाधिकाऱ्यांसह रोहिणी खडसे देखील बैठकीला उपस्थित. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर तर मतदारसंघातून 2 ते 3 लाख मतांनी निवडून येणार. पडोळे यांचा ठाम विश्वास. देवेंद्र फडणवीसांची ज्योती मेटेंसोबत फोनवरून चर्चा. फडणवीसांकडून ज्योती मेटे यांचं मन मिळवण्याचा प्रयत्न. विधानसभेसाठी विचार करू फडणवीसांनी आश्वासन दिल्याची माहिती. रेल्वेच्या भूखंडामुळे धारावी पुनर्विकासात अडसर. भूखंड ताब्यात न मिळाल्यानं पुनर्विकासाच्या कामाला उशीर तर भाडेपट्ट्यापोटी आता रेल्वेला 3,600 कोटी रुपये देणं गरजेचं. काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये चंद्रपूरच्या जागेचा तिढा कायम. चंद्रपूरच्या जागेवरून शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर लढण्यास आग्रही मात्र तोडीस तोड असलेला उमेदवार देण्याची काँग्रेसच्या नेत्यांची मागणी. राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हाची जाहिरात प्रसिद्ध. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जाहिरात प्रसिद्ध तर चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा जाहिरातीत खुलासा. सोलापुरात ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का. भाजपचे प्रशांत पाटील बिराजदार आपल्या कार्यकर्त्यांसह करणार ठाकरे गटात पक्षप्रवेश. मुंबईच्या मध्य रेल्वेवरती माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. दुपारी 4 पर्यंत असणार मेगा ब्लॉक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 31 मार्च नंतर देखील अनिश्चित काळासाठी कांदा निर्यात बंदी कायम. देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी आणि दरात नियंत्रणता राहण्यासाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय. राज्यातील काही भागात तापमान 39 अंशांवर तर होळीनंतर कडक उन्हाची काहिली जाणवणार तर पुढील 2 दिवस काळजी घेण्याचा हवामान खात्याचा इशारा. मुंबईतील घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल. घरांच्या विक्रीतून म्हाडाला गेल्या 6 महिन्यात तब्बल 391 कोटी महसूल जमा. आकाशवाणी पुणे केंद्राचं 7 एप्रिलपासून प्रसारण पुन्हा सुरू होणार. प्रसारण भरतीच्या निर्णयामुळे यावेळेस 2 वर्षांपासून बंद असलेलं प्रसारण पुन्हा एकदा होणार सुरू. रत्नागिरी जिल्ह्यासह राजापूर शहरात सायंबाच्या होळीनं शिमगोत्सवाची धुमधडाक्यात सुरुवात. राजापूरचे आराध्य दैवत श्री देव धुतापेश्वर आणि श्री नवलादेवी मंदिरातून शिमगोत्सवाला सुरुवात. मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी. एमसीएकडून रणजी खेळाडूंना बीसीसीआय इतकंच मानधन देण्याचा महत्वाचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.